कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव मध्ये आजोबांनी चक्क हेलिकॉप्टरने केले नातीचे स्वागत। यावेळी सेलिब्रिटीची गर्दी पाहायला मिळाली। मुलगी जन्माला आली की अनेक जण नाराज होतात, परंतु याच जन्मलेल्या मुलीचे स्वागत कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द मधील एका आजोबांनी केलंय। हिंगणगाव खुर्दचे सरपंच अशोक जाधव यांनी मुलगी वाचावी व जपावी, ती मोठी व्हावी आणि समाजाला आदर्श बनावी या उद्देशाने त्यांनी आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरने केलंय। पुणे ते हिंगणगाव खुर्द असा त्यांनी आपल्या नातीला प्रवास घडवलाय। हा कार्यक्रम बघण्यासाठी लोकांसह अनेकांनी गर्दी केली होती। यावेळी चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकारही या ठिकाणी उपस्थित होते। अशोक जाधव यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीवर प्रेम करून महिलांविषयी कसा आदर बाळगावा हे या कार्यक्रमातून दाखवून दिलंय। आमच्या गावचे माननीय लोकनियुक्त सरपंच अशोक राजाराम जाधव यांच्या नातीचा आज त्यांनी हेलिकॉप्टरमधून पुणे ते हिंगणगाव खुर्द असं स्वागत केलेलं आहे। आणि मुली त्यांच्या मुलीच्या जन्मापासून एकच मुलगी आहे त्यांना, आणि ती मुलगी कशी असावी, कशी जपावी, कशी शिकवावी असा आदर्श त्यांनी या तालुक्याला घालून दिलेला आहे। आधी मुलीच्या लहानपणापासून 17 वाढदिवस ह्याच पद्धतीने मुलीचे 17 वाढदिवस पण असेच साजरे केलेले आहेत। आणि त्यानंतर आता मुलीच्या लग्नानंतर मुलीलाही मुलगीच झाली, त्या मुलगीचंसुद्धा ज्या पद्धतीनं मुलीचं स्वागत करत होते, वाढदिवस करत होते, त्याच आणि त्याच्यापेक्षा जास्त अधिक चांगल्या पटीनं आज त्यांनी त्या नातीचं स्वागत केलेलं आहे। हिंगणगाव खुर्द गावाला तसंच आमच्या कडेगाव तालुक्याला एक आदर्श, कसा वडील कसा असावा, आजोबा कसा असावा, हा आदर्श घालून त्यांनी आज तालुक्याला दिलेला आहे। त्या दृष्टीने आता इथून आमच्या गावात वाजपास मिरवणूक आहे गावात, आणि मग तिचं घरात स्वागत होणार आहे। अजून याच्यापेक्षाही गावात मोठा कार्यक्रम होणार आहे। तर माझी एक याच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की अशाच पद्धतीनं आपापल्या मुलीचं, आपापल्या नातीचं, प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पण असंच मुलीचं स्वागत करावं, त्यामुळे मुलगी असावी असं लोकांना पण वाटेल। धन्यवाद। तर आज या ठिकाणी आमच्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय अशोक भाऊ यांच्या मुलीचं आज या ठिकाणी स्वागत झालं। खरं तर भाऊंचं खूप प्रेम मुलीवरती असल्यामुळं हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला, आणि एक समाजाला एक चांगलं उदाहरण देण्याचं काम की जेणेकरून मुलगी झाल्यामुळे त्यांना एक अतिशय उत्साह या ठिकाणी त्यांना झाला, त्यामुळे हा त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं। पहिल्यापासून त्यांना खूप महिलांविषयी आदर आणि प्रेम असल्यामुळं त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी स्थापन केला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।